अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली हे गाव 4 ते 5 हजार लोकसंख्येचे गाव असून या गावामध्ये नियमित पाणी येत नसल्याची तक्रार महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा दिलेली होती, पण ग्रामपंचायतीमधून त्यांना सरपंच व ग्रामसेवक यांनी फक्त उडवाउडवीची उत्तरं देत फक्त आश्वासने दिली। परंतु आज महिलांनी कंटाळून मोठा संताप व्यक्त केला। या गावातील महिलांना 15 ते 20 वर्षांपासून सारखे डोक्यावर 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते, यामुळे मजूर वर्गाला खूप त्रास सहन करावा लागतो। दिवसभर शेतात कामाला जायचं आणि संध्याकाळी परत कामावून आल्यानंतर घरात पाणी नसल्यामुळे पाणी आणायचं, पाण्याशिवाय कुठलीच कामे होत नाही आणि गावात नळाला पाणी येत नाही, करायचं तरी काय असा संतप्त सवाल या नांद्रा हवेली गावच्या महिलांनी केला असून या संदर्भात महिलांनी ग्रामसेवक ईश्वर माळी व सरपंच यांना अनेक वेळा आपल्या अडचणी सांगितल्या, पण ग्रामसेवक आणि सरपंच यांनी कुठलीही हाक कानावर घेतली नसून त्यांना फक्त भुलथापा देण्याचं काम केलं। परंतु आज मात्र महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन चांगलाच आक्रोश व्यक्त करत आम्हाला लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली। लय दादा पाणी आणताना इथलं आमचं लग्न झालं तर याचा आम्ही पाणीच भरतो, 20-25 वर्ष झाले। हा लय समस्या केली, पण कोणी दुर्लक्षच करताय आमच्यावर, सगळे दुर्लक्ष करताय। 2-3 वेळेस आम्ही सरपंचाकडे गेले, ग्रामपंचायत म्हणे गेले, त्यांनी पलीप्लेन केली, पण काही पाणी येत नाही इकडं। आम्हाला कामाधंद्याहून येऊन सनी पाणी आणावं लागतं दोन्ही टाईम। 20-25 वर्ष झाले, हा 20-25 वर्ष झाले आम्हाला पाणी आणावं लागतं। आम्ही मजूर लोक आहे, आम्ही कामधंदा करून आल्यावर पाणी आणतो, कामाला जातो संध्याकाळ सकाळी 8 वाजता, तडून आलं की संध्याकाळी 5 वाजता घरी येतो, तेवढून आलं की पाण्याला जातो, पाणी आणून सनी रात्री स्वयंपाक करतो। हा भाऊ, 7 पिढ्या खपून गेल्या इथं, आम्हाला पाण्याची सोय नाही। आम्ही हंडे घेऊन गावामधून पाणी आणलं, त्या हिरीहून पाणी आणलं, 2 किलो 2.5 किलोमीटरवर जात असताना आम्ही 3-3 हंडे घेऊन आम्ही गावात जात, आम्हाला गावातून अशा हुसकून हुसकून देत बाया, आम्हाला नळावर पाणी भरू द्यायच्या नाही। आम्ही पूर्वीपासून आम्ही म्हाताऱ्या झालो इथं, तर आमच्या डोक्यावरचा हंडा टळला नाही, अजून बी पाणी आणतो, त्या टाकीहून पाणी आणलं नाही येत, नाही येत, स्वस्त येते 8 दिवसातून 15 दिवसातून येतात नळ, पण त्या नळ काही चांगले राहत आणि म्हणजे ते फुटेल पाईपिंग काही पाईपिंग म्हणजे त्याची व्यवस्था कोणी करत नाही। नाही ग्रामपंचायतला लयच दार सांगले आम्ही ना, आमचे ग्रामपंचायत आमच्या कानावर घेत नाही, नाही घेत नाही, हा उलटे उलटे बोलता आम्हाला, पाण्याची सोय खराब हो आता सरपंच डायरेक्ट बोलला की तुम्ही तुमचे अंडे घेऊन घरी जाऊ शकता, त्यांना आमच्या काहीच व्यवस्था केली नाही। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।